माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात उद्यापासून अधिवेशनाला सरकार सामोरं जात आहे. आज विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकत जे पत्र दिलेलं आहे खरं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं. किंबहुना त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात जर उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे अशा प्रकारचे पत्र आहे. कारण त्यांनी मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही, मुख्यमंत्री बोलणार आहेत, पण त्यांनी काय सांगितलं, विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेलं अपयश. आता हे कोणाला होतं अपयश? अडीच वर्ष ज्यांचं सरकार होतं, ज्यांनी विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही, एकाही नाही, ते आम्हाला सांगतायत की विदर्भाचे प्रकल्प मार्गी लागले नाही. या उलट विदर्भातल्या बहुतांश प्रकल्पांना केवळ सुप्रमाच दिली नाही तर त्याचं काम देखील आपण सुरू केलं आणि बळीराजासारखी योजना आता जवळजवळ 87 प्रकल्प आपण पूर्ण करत आणलेले आहेत. आणि एवढंच नाही, 2019 मध्ये वैनगंगा नळगंगा प्रकल्प त्याचा जीआर आपण काढला. मध्यंतरी सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या पावला एवढी देखील हल्ली नाही. पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर सगळ्या मान्यता त्याच्या आम्ही घेतल्या आणि लवकरच अंतिम मान्यतेकडे तो चाललेला आहे. आणि हे मात्र पत्रामध्ये आम्हाला प्रश्न विचारतायत, त्यामुळे दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि त्या पत्रावर उद्योजींची पण सही आहे, नाना पटोलेंची पण सही आहे. त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की त्यांच्या काळात विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही, वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही. दुसरं, वैधानिक विकास मंडळ त्यांनी लॅप्स केलं. नवीन सरकार आल्यानंतर आम्ही त्याचा ठराव करून केंद्राला पाठवला आणि ते आम्हाला विचारतायत वैधानिक विकास मंडळ का नाही. पहिल्यांदा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की त्यांनी का लॅप्स केलं. एवढंच नाही तर मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भात त्यांच्या पत्रामध्ये प्रश्न आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड आम्ही सुरू केली होती, ती वॉटर ग्रीड बंद करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं आणि आता ते आम्हाला विचारतायत की वॉटर ग्रीडचं काय झालं. आम्ही तर वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल केलाय आणि त्यांना विनंती केली आहे की हर घर जल योजनेमध्ये हा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव समावेश करा आणि त्याचा पाठपुरावा देखील आमच्या चाललेला आहे. आपण जर बघितलं तर पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलतायत, सर्वात जास्त पेपर फूट उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये टीईटी म्हणजे परीक्षांची नावं घ्या आणि कशा प्रकारची झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतायत. पण निश्चितपणे त्या संदर्भात आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या त्याचा सगळा रिपोर्ट कार्ड या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. त्याच्यात ते गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचं सांगतायत तेव्हा हे विसरतायत की त्यांच्या काळामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन्ही वर्षी नंबर वन वर आलेला आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतायत हे किती आश्चर्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तर वित्तीय केंद्र गुजरातला गेलं. खरं गेलं, कधी गेलं? 2012 साली गेलं. मुख्यमंत्री कोण होते? काँग्रेसचे. प्रधानमंत्री कोण होते? काँग्रेसचे.
आणि ते आज विचारतायत की वित्तीय केंद्र हे गुजरातमध्ये कसं गेलं. एवढंच नाही तर अनेक गोष्टी याच्यामध्ये, सगळ्या गोष्टींचा उहापोह मी करणार नाही, पण मला असं वाटतं की खोटे नरेटिव्ह तयार करण्याची एक फॅक्टरी ही जी यांनी उघडली आहे, या फॅक्टरीचा पर्दाफाश या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे करू. विशेषतः गँगस्टर उभे राहिले आहेत आणि ड्रग्सच्या संदर्भात मोठा होहल्ला करण्याचं काम चाललेलं आहे, त्यावे हे विसरतात 100 कोटी रुपयाच्या संदर्भात आम्ही नाही, माननीय उच्च न्यायालयाने यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध FIR करून त्यांना अरेस्ट केली. सरकार त्यांचं होतं, आम्ही नाही केलं. त्यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाचे तेव्हाचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाने यांच्यावर FIR दाखल करा म्हणून सांगितलं. आणि आज ड्रग्सच्या विरुद्ध आम्ही लढाई सुरू केली आहे, संपूर्ण देशामध्ये सुरू केली आहे. आणि त्यामुळे हे जे काही साठे आज सापडत आहेत, मोठ्या प्रमाणात जी कारवाई होती आहे ती कारवाई आपल्याला पाहायला मिळते, ही कारवाई अशी सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ज्या वेळी, म्हणजे पुण्यातली घटना घडलेली दुर्दैवी होती पोर्शेची, पण त्यामध्येही कोणालाही स्पेअर न करता राज्य सरकारने अतिशय कडक भूमिका ठेवली आहे. त्यामुळे निश्चितपणे कायदा सुव्यवस्था असो किंवा झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड्स ड्रग्ज असो, हे सरकार या ठिकाणी करतच राहणार आहे. आणि म्हणून निश्चितपणे विरोधी पक्षाने जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत, ते म्हणतात 10 वर्षात हमीभाव वाढला आणि आता माझ्याकडे चार्ट आहे त्यांच्या काळात काय होतं आणि या काळात काय आणि किती वेळा तो वाढलाय. पण आता मी आपला वेळ घेत नाही, कारण हे उत्तर आम्ही आता त्यांना विधानसभेमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ. खरं म्हणजे अनेक विषय हे विरोधी पक्षांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण जसं मी सांगितलं ते जितके वेळा बोट आमच्याकडे एक उगारतात 4 बोट त्यांच्याचकडे निघतात, कारण त्यांची अकर्मण्यता, त्यांचा भ्रष्टाचार. म्हणजे आता या पत्रामध्ये ते 40% सरकार म्हणतायत. बॉडी बॅगचा घोटाळा कोणी केला माझा सवाल आहे. अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात? ते कोविडचे घोटाळे, खिचडीचे घोटाळे, हे सरकार विसरलेलं, हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय. सगळं काढणार आम्ही, सगळी उत्तरं देणार. आमची चर्चेची तयारी आहे, विरोधी पक्षांनी चर्चा करावी. विरोधी पक्ष केवळ या ठिकाणी हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं, मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं, आम्ही त्याला उत्तरं देऊ. आम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं, त्यांनी काय केलं, याची उत्तर आम्ही देऊ. पुढे काय करणार आहोत याची उत्तर आम्ही देऊ. त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता पक्ष पूर्ण तयारीमध्ये आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आम्ही निश्चितपणे देऊ. मला विश्वास आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय चांगला अर्थसंकल्प आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडतील आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासाकडे, प्रगतीकडे नेण्याचा जो प्रयत्न आम्ही सुरू केलाय त्या प्रयत्नाला बळ देणारं हे अधिवेशन ठरेल, हा विश्वास मला आहे. मी पुन्हा एकदा माननीय आपल्या सर्वांचं स्वागत करत माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री मोदींनी आपल्याला संबोधित करावं. सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत. दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाबद्दल आपल्याशी संवाद साधलाय. उद्यापासून आपलं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातलाय. खरं म्हणजे या पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन होतं. आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील
येतील आणि चर्चेतून बरंचसं काही चांगलं जनतेसाठी होत असतं, परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही. पत्रही दिलंय, त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत, तेच तेच घिसेपिठे प्रश्न उत्तर अंतिम आठवडा प्रस्तावासारखं. आणि एकंदरीत जे काही चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे, उत्तराची तयारी आहे, परंतु त्यांची तयारी नाही. त्यांची तुमच्या समोर येऊन खोटं नरेट खोटं बोल पण रेटून बोल, जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तरं दिली, अजितदादांनी दिली, म्हणजे जी वस्तुस्थितीच नाही, ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, अशा प्रकारचा त्यांचा जो काही आविर्भाव आहे. गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की काय अवसान गळालेलं एक अतिशय म्हणजे गोंधळलेला विरोधी पक्ष, यावेळेस मात्र थोडं तुमच्या समोर जरा छाती फुगून आले असतील. कारण लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेलं म्हणजे अपयश, यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील. अरे कुणाला कुणाचं अपयश आहे? मोदीजीना हरवा 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 म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही, मोदी द्वेषाने पछाडले, संविधान बदलणार खोटं नरेटिव्ह सेट केलं, आरक्षण जाणार हे म्हटलं, सगळ्या गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळालाय, पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या? 99. 3 टर्ममध्ये 15 वर्ष झाली, 40, 50, 99. तर तुम्हाला आता 240 पर्यंत पोहोचायला किती वर्ष लागतील? 25 वर्ष लागतील. आणि एवढं करून काय मिळालं? मोदी प्रधानमंत्री झाले, मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले, देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं, आणि गिरे तो भी टांग उपरवाली म्हण आहे ना, आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात, तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत घोडं नाचणारे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे काय चाललंय तुमचं? किती मतं मिळाली, किती तुम्ही? अरे उबाटाचं जर सांगायचं तर उबाटा आम्ही समोरसमोर 13 लढलो, 7 आम्ही जिंकलो. 19% टोटल मतांच्या 14.5% धनुष्यबाणाला मिळाली, 13.5% तुम्हाला तुमच्याकडे मतं राहिली. आणि ही आता आलेली सूज आहे, ही सूज उतरेल, तात्पुरती सूज आहे. फसवून तुम्ही एक फसवून दिशाभूल करून मतं मिळवलेली आहेत आणि लोकांनाही कळत आहे आता. अरे हटाएंगे हटाएंगे बोले हटाएंगे ना, आम्ही अड गए हो तो बैठ गए जाके, अभी क्या करने का. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आमची सगळी तयारी आहे या याच्यामध्ये. जेव्हा सरकार स्थापन झालं, सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून विरोधक काय म्हणत होते? सरकार पडणार, सरकार पडणार. आता पडतंय, 2 महिन्यांनी पडतंय, 4 महिन्यांनी पडतंय. पडता 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 सरकार मजबूत होत गेलं, अजितदा आले आमच्या बरोबर, असं अजून मजबूत होत झालं. मग मुख्यमंत्री बदलणार, देव पाण्यात बुडवून तुम्ही ठेवले. पण काय झालं का? 2 वर्ष आता 30 तारखेला होत आहे सरकारला. एक मजबूत सरकार या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, मजबूत निर्णय घेणारं सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुम्ही काय सांगता आम्हाला? तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांना? आमच्याकडे आकडेवारी आहे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कोणी केलं हे माहिती आहे लोकांना. आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, सोडलंही नाही. आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल जे काय भाष्य केलं जातं, NDRFचे आम्ही निकष बदलले, डबल केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, सततच्या पावसाचं होणारं नुकसान कधी मिळत होतं, गोगलगाईने केलेलं नुकसान मिळत होतं, आपल्या सरकारने दिलं 15,000 कोटी रुपये फक्त नुकसान भरपाईचे दिले. 6,000 रुपये मोदी साहेबांचे, 6,000 रुपये राज्य सरकारचे, असे 12,000 रुपये आपण देतो. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं राज्य पहिलं राज्य आहे. 45,000 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या सर्व योजनांमधून आपण दिलेले आहेत. आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे.
आणि सर्व समावेशक मग अशी सांगितलं देवेंद्रजींनी कुठलं पाण्याचं ते विदर्भाचं सिंचन एक तरी सिंचन प्रकल्प 121 सिंचन प्रकल्प आपल्या सरकारने केले सुधारित प्रशासकीय मान्यता जवळपास 15 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही भाषणात गुंडाळलं ते आता आम्ही सुरू करतोय जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान ठरणारी योजना तुम्ही बंद केली देवेंद्रजींच्या काळात चालू होती ती आम्ही आल्या सरकार आमचं आल्या आम्ही चालू केली तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले मेट्रोपासून सगळं काम बंद केलं समृद्धीपासून सगळं या अटल सेतूमध्ये दांडा घालून ठेवला काय काय केलं नाही तुम्ही हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि आज सगळीकडे योजना महिलांसाठी योजना असतील युवकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील वरिष्ठ ज्येष्ठांसाठी असतील हे सगळे किती प्रकल्प शासन आपल्या दारी कधी झालं होतं कधी कुणाला शासनाचे लाभ कंटाळून कटकट करून सोडून देत होते लोक आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला हे शासनाचं काम आहे आणि शासन लोकांच्या दारातच म्हणजे शोभून दिसतं लोकांच्या दारात जाऊन काम करणारं हे सरकार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कोणी आलं तर मंत्रालयातून खाली उतरून त्यांना भेटा आम्ही तर डायरेक्ट शासन दारी आम्ही घेऊन गेलो आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत खोटं बोला पण रेटून बोला या परिस्थितीमध्ये थोडा काळ त्यांना आनंद झालेला आहे आज पुन्हा मोदीसाहेब प्रधानमंत्री झालेले आहेत आल्या आल्या त्यांनी काय केलं शेतकऱ्यांच्या जे काही इन्स्टॉलमेंट आहे सन्मान शेतकरी सन्मान योजना त्याच्यावर सही केली आज शेतकरी कष्टकरी गोरगरीब लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि यामध्ये तुम्हाला मी एवढंच सांगतो की खोटी आकडेवारी देऊन तुम्हाला क्षणिक आनंद घेता येईल परंतु लोकांना फसवता येणार नाही गेल्या 2 वर्षाच्या कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री इथे बसलेले आहेत आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही आम्ही जे जे बोललोय ते दिलेलं आहे तपासून घ्या आणि उद्या देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून काय काय निघेल ते निघेल ते जनतेच्या हिताचंच निघेल शेतकऱ्यांच्या हिताचंच निघेल माता भगिनींच्या हिताचं निघेल तरुण बेरोजगार लोकांच्या हिताचं निघेल ज्येष्ठांच्या हिताचं निघेल सगळ्यांच्या हिताचंच हे सर्व समावेशक हे सर्व सामान्यांचं सरकार आहे आणि आज तुम्ही आरोप खोटे आरोप करता उद्योग पळाले त्याच्यावर तुम्ही तर बोललात उद्योग पळाले अरे आज या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,37,00,000 कोटीची पहिली गुंतवणूक झाली नंतर 5,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या सर्व गुंतवणुका ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे आणि तुम्ही काय केलं तुम्ही माणूस झाला की सगळं चर्चा झाल्यानंतर शेवटी आमचं काय आम्ही ते विचारत नाही तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा आम्ही रेड कार्पेट देतो आम्ही सबसिडी देतो सिंगल विंडो क्लिअरन्स आम्ही देतो म्हणून तर मोठ्या प्रमाणात केसरकर इकडे आहेत 4 लाख लोकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याचं एमओयू साईन झालेलं आहे आज लोडाच्या स्किल डेव्हलपमेंट याच्यामधून डिपार्टमेंटमधून लाखो लोकांना नोकरी मिळाली आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सरकारी नोकऱ्या कुणी सुरू केल्या अरे डायरेक्ट नोकऱ्यांची अपॉइंटमेंट आम्ही हॉलमध्ये यशवंतराव चव्हाणमध्ये दिले कधी झालं होतं असं आणि म्हणे सगळं आज पोलीस भरती चालू आहे आणि म्हणजे सर्व समावेशक हे सरकार काम करतंय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले मी तुम्हाला सांगतो या कामाच्या जोरावर हे जे केलेले 2 वर्षामध्ये आम्ही घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत आज कोस्टल हायवे सुरू झाला 2 ओपन केले काय म्हणाले आम्ही केलं अरे तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते सगळ्या केंद्राच्या परवानग्या त्यांनी मिळवून आणल्या पण तुम्ही त्यांना भूमिपूजनाला बोलवायचं देखील तुम्ही एवढा कदरूपणा असतो का कुठं हे छोट्या कोत्या वृत्तीचे लोक
आणि दुसरा अटल सेतू, अटल सेतू, समृद्धी हायवे, हे सगळे गेम चेंजर प्रकल्प आहेत. हे केले कोणी? यांना आम्ही जसं सरकार आल्यानंतर 2 वर्षांमध्ये मेट्रोची कामं थांबलेली, मेट्रोची कामं सुरू केली, सगळे हे जी काय सगळे आज तुम्ही जिकडे बघाल, मुंबईमध्ये, मुंबई तर खड्ड्यामध्ये घातली होती. पहिला आम्ही आल्यानंतर मुंबईचे काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला, आज त्याची कामं चालू झाली. 2 वर्षांमध्ये खड्डे मुक्त मुंबई करण्याचा आम्ही निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय. बाळासाहेब ठाकरे कुठले म्हणाले आरोग्याची बोजवारा उडालाय. आरोग्य यंत्रणेमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये बघा, आज जाऊन बघा तिथे काय आपण लोकांना सेवा देतोय. आज मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये 0 प्रिस्क्रिप्शन औषधाला पैसे लागणार नाही, तेव्हा आपण निर्णय घेतलाय. आज कॅशलेस आपण सेवा देतोय, करतोय. त्यामुळे हे सगळं जे आहे, हेल्थ, एज्युकेशन, सगळ्याच क्षेत्रामध्ये, कृषी विभागामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये, उद्योग विभागामध्ये आज ज्या पद्धतीने लोक येत आहेत, खऱ्या अर्थाने हा जो काही विकास आहे हा लोकांना पावत नाही. आणि आता केंद्र सरकारमध्ये पुन्हा मोदीजी आलेत, त्यांनी मगाशी मी म्हटलं की शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तसा वाढवणचा 67,000 कोटीचा प्रकल्प आज त्यांनी मंजूर केला. आज पूर्णपणे गेम चेंजर होईल, तिथे विकास होईल. आज जसं अटल सेतू किंवा मुंबई पुणेमुळे जे काय समृद्धीमुळे जो विकास झाला, आज मुंबईमध्ये आपण पाहिलं अटल सेतूच्या तिथे लँडिंग होतं, एअरपोर्ट होतोय, पनवेल त्या भागातला उरण, हा सगळा विकास होईल, पालघरचा विकास होईल, आणि मग संपूर्ण राज्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊन चाललेलो आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज त्यांची जी काही पोटतिडीक आहे त्यांना कळलेलं आहे की ठीक आहे, आता एकदा ते ज्यांनी संविधान बदलणार 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 म्हणून खोटं नरेटिव्ह तयार करून लोकांमध्ये भीती निर्माण करून आरक्षण तुमचं जाणार म्हणून आता लोकांनी ज्यांनी मतदान केलंय तेही आता पस्तावलेत. मोदीजी तर बसलेत तिकडे, प्रधानमंत्री बनलेले आहेत. आणि त्यामुळे हे सगळं जे आहे, आज आपण पाहिलं तर मुंबईमध्ये देखील 2 लाख 2.5 लाख मतं महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला जास्त मिळालेले आणि पर्सेंटेज गेले 0.1. आपल्याला मुंबईत 50% त्यांना 46%, आम्हाला 50% त्यांना 46%, आणि टोटल मतांचं 0.3% डिफरन्स आहे. आणि आता याच्यापेक्षा तर खाली आम्ही जाऊ शकत नाही, कामं तर आम्ही केलेली आहे. त्यामुळे आता काय बोलायचं, म्हणजे खोटे नाटे आरोप करायचे. संविधानाचं केलं आता काय, स्वाभिमान असला, स्वाभिमान कुठं घाण टाकला तुम्ही, कधी ठेवला? स्वाभिमान असला तर 2019 तुम्ही घाण टाकला नसता. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो, सरकार बनवलं, लोकांच्या मनातलं सरकार बनवलं म्हणून आज त्यांच्यापेक्षा आम्हाला मतं लोकांनी जास्ती दिली आहे. त्यांचा 42% स्ट्राईक रेट आहे, आमचा 47% स्ट्राईक रेट आहे. हे मी छाती ठोकपणे सांगतो, तपासून घ्या. आणि लोकांनी आता ते दिंडीला आम्ही 20,000 रुपये दिले, बरे बोलतात दिंडीला पैसे दिले, नवीन मित्र जे आले त्याच्यामुळे दिंडीची त्यांना पोटदुखी झाली, नवीन मित्र जमा झाल्यामुळे. पण आता हे वारकरी संप्रदाय पायी चालत जातो, त्यांचं ते त्या ह्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचं काम करतात ते. आणि त्यांना आम्ही 20,000 रुपये दिले, ते आतापर्यंत कधी दिले नाही, यावेळेस दिले, ती पोटदुखी झाली. आम्ही ज्या ज्या योजना करतोय त्या त्या आता पुढे बघा, आता उद्या बजेट झाल्यावर काय काय बोलतील. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो, गेले 2 वर्षांमध्ये केलेलं जे काम आहे त्या कामाच्या जोरावर आणि आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत. आणि घरी बसलेल्या लोकांना लोक मतदान नाही करत, फील्डवर उतरून काम करणाऱ्या लोकांनाच मतदान करतात. हे लोकसभेची निवडणूक ही आता त्यांनाही कळलेली आहे, एकदाच होतं, परत परत होत नाही. आणि आता होईल, हे कामाच्या जोरावर होईल. आणि या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जनता जनार्दन, काही लोक काय म्हणाले कुठे निरोप द्यायचा सभा, काय निरोप, निरोपाची निरोपाचं अधिवेशन आहे तर निरोप द्यायला ते यायला पाहिजे का नाही सभागृहात, का फेसबुक लाईव्ह निरोप संभ्रम.
आणि निरोप काय, निरोप द्यायचा का घ्यायचा हे जनता ठरवत असते, हे जनता जनार्दनाच्या हातात असतं। त्यामुळे जनतेची सेवा आम्ही केलेली आहे। आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत, आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, जमिनीशी जुडलेले कार्यकर्ते आहोत। आणि म्हणून जेव्हा आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही जातो, जिथे कुठे आपत्ती येते तिथे जातो, महापुरात जातो, घरात नाही बसत। त्यामुळे लोकांना माहीत आहे काम करणारं सरकार कोण आहे आणि फक्त आरोप, खोटे आरोप करणारं सरकार कोण आहे। त्यामुळे आमची अधिवेशनामध्ये आमची तयारी आहे। हे शेवटचं अधिवेशन आहे या टर्मचं। लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांनी चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे, राज्याचे प्रश्न मांडले पाहिजे, आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले पाहिजे, त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे, ही आमची तयारी आहे। आणि त्यामुळे विरोधकांनी ठीक आहे सरकार चुकत असेल तिथे ठीक आहे, परंतु सरकार विरोधाला केवळ विरोध करणं हे विरोधी पक्षाचं जे काय काम आहे ते त्यांनी मला आम्हाला वाटलं की या शेवटच्या अधिवेशनामध्ये ते थोडं आपापल्या मतदारसंघातली कामं, त्याची चर्चा, काही महत्वाचे विषय घेतील। अरे एक एक जण बोला ना, काय चाललं, काय काय चालवलं, लोकसभेला संविधान बदलला हा चालवला होता, आता महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो आगामी विधानसभेला लावून धरणार आहे। अरे मी मगाशी म्हटलं ना ते संविधान कधी बदलणार आहे का, बाबासाहेबांचं संविधान, बाबा आपलं संविधान, देशाचं संविधान जगात सर्वोत्तम आहे। आणि मोदीजींनी तर त्याला कपाळाला लावलं। आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेबांना कुणी हरवलं, काँग्रेसने दोनदा हरवलं। अरे बाबासाहेब म्हणायचे जळकं घर आहे काँग्रेसचं, त्यापासून सावध राहा। आता त्यांना संविधान आठवलं, संविधान दिन आठवला का त्यांना? मोदीजींनी 2015 संविधान दिन सुरू केला। आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक बनवलं। आज आपण इथे मुंबईमध्ये इंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटावा असं स्मारक करतोय। काय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे संविधान बदलणार म्हणून? अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही। पण हे एकदा अरे ते दुधाचा वगैरे त्यांनी काय दिलंय, आम्ही निर्णय घेतलाय कालच्या बैठकीतच, आम्ही निर्णय घेतलाय शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आणि ते तुम्हाला कळते। अरे दूध उत्पादक 5 रुपये देतो ना आपण, त्याबद्दलचं उत्तर मी सभागृहात देईन, काळजी करू नका। अरे बाबा, सहा एक लोकसभा म्हणजे 6 विधानसभा। आता 6 विधानसभेतली एकत्र मत आली, ही विधानसभेमध्ये एकीकडे 40,000-50,000 दुसरीकडे 3 लाख मत आहेत। आणि आता सगळे जागृत झालेले आहेत, एवढं करून पण मिळवलं काय, किती पर्सेंटेज आपल्यापेक्षा जास्ती मतं मिळाली, तर त्याचा अभ्यास करा। कोण अंबादास करतात का ब्लॅकमेल? ते तपासून घेऊ ना, एक आमच्याही कानावर आल्यात ते। अरे बाबा बघा, सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे, आजही आहे उद्याही आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय आम्ही करणार नाही, त्याप्रमाणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र, ज्या जुन्या नोंदी कुणबी होत्या ज्यांना मिळत नव्हते, जस्टिस शिंदे कमिटी करून आम्ही त्यांना द्यायला लागलो, ते सुरू झालेलं आहे। आता एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं आहे की त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत, त्या हरकतींच्यावर स्क्रुटिनी चालू आहे,
त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठक आपण आयोजित केलेली आहे आणि ज्या त्या बैठकीमध्ये सारासार विचार करून सर्वांची मतं घेऊन निर्णय घेऊ. काय झालं ते काय प्रॉब्लेम आहे? अरे ते तर आपण सेंट्रल पार्क म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास आपण तो हे करतोय, मोठं गार्डन करतोय, सेंट्रल पार्क करतोय. आतापर्यंत तिथे रेसकोर्स होतं, रेसकोर्स ठेवून आपण 120 एकर जागा घेतली, त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही, ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे कोस्टलचं गार्डन होणार आहे ते 180 एकर आणि हे 120 एकर खालून आपण सबवे करून हे गार्डन एक करणार. 300 एकरचा सेंट्रल पार्क मुंबईत होणार. 300 एकर तुम्ही विचार करा, ही हिंमत कुणी दाखवली? आपल्या सरकारने. मग महालक्ष्मीपेक्षा मग ते का थांबलं? एकदा सुरुवात केली होती मागच्या सरकारमध्ये, मग कुठं अडकलं? कोण त्यांना भेटलं? मग महालक्ष्मीतलं त्यांना, महालक्ष्मी राहिली बाजूला, लक्ष्मी दर्शन झालं का? काय झालं? का थांबलं ते? थांबलं का? आणि ते आम्ही करण्याचं धाडस केलंय मुंबईकरांना विरंगुळा म्हणून. जसे आम्ही आता प्रकल्प मोठे करतोय, कोस्टल अटल सेतू केलाय, इतर प्रकल्प करतोय, मुंबईचं सुशोभीकरण करतोय, तसं 300 एकराचं सेंट्रल पार्क वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं आम्ही करतोय. कुठे? कशामध्ये? कुठल्या गार्डन मध्ये? अरे रेसकोर्स वर बांधकामच नाही होणार आहे, गार्डन मध्ये खेळायला काय? आमचे मित्र 120 त्यांच्या मित्राला पण बोलू. 120 एकर म्हणजे 300 एकराचं गार्डन मुंबईमध्ये होतंय. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला याची नोंद घ्या, 300 एकरचं गार्डन सेंट्रल पार्क या मुंबईत होतंय. एक मोठा ऑक्सिजन पार्क आहे. आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं, पोल्युशन खाली आलं, रस्ते साफ झाले. खड्डे आहेत का आता? इतके वर्ष खड्ड्यामधून प्रवास केला ना तुम्ही? धन्यवाद.